आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय रमेश बैसजी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कौशल्य प्रशिक्षण मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आशिष कुमार सिंहजी, डॉक्टर एन रामस्वामीजी, कुलगुरु डॉक्टर अपूर्वा पालकरजी, मुरलीधर चांदेकरजी, दिगंबर दळवीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व पुरस्कारार्थी, सर्व मान्यवर उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान समारोह आणि महापुरुषांचे कौशल्य विचार असा एक दुहेरी सोहळा आयोजित करण्यात आलाय. दत्ताजींच्या बद्दल आपण या ठिकाणी एक चित्रफित देखील बघितली आणि या सभागृहामध्ये अनेक चेहरे मला पाहायला मिळत आहेत की ज्यांनी अतिशय जवळून दत्ताजींच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा ध्येय, त्यांचा मार्ग हा दत्ताजींमुळे त्यांना मिळालेला आहे, असे अनेक लोक खरं म्हणजे या सभागृहामध्ये आहेत. आणि माझ्यापेक्षा जास्त दत्ताजींबद्दल त्यांच्याकडे माहिती देखील आहे. खरं म्हणजे मी अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं त्याच्या थोडं आधी दत्ताजींकडे आम्ही जायचो, पण फारच लहान कार्यकर्ता किंवा वय देखील लहान असल्यामुळे खूप जवळचं सान्निध्य काही दत्ताजींचं लाभलं नाही. मात्र त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, ज्याच्याबद्दल दादांनी देखील आज उल्लेख केला, हे पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि एक व्यक्ती किती असामान्य कार्य करू शकतो, किती लोकांचं जीवन बदलू शकतो, किती लोकांना दिशा देऊ शकतो, किती लोकांचा मार्गदर्शक होऊ शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण दत्ताजी होते. विद्यार्थी परिषदेसारख्या आज देशात आणि जगामध्ये एका मजबूत आणि मोठ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये त्याचं रोपटं लावण्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं आणि त्यानंतर असंख्य कार्यकर्ता ते घडवत गेले, आज विद्यार्थी परिषदेचं मोठं स्वरूप जे आपण पाहतो ते दत्ताजींनी घडवलेल्या अनेक कार्यकर्त्यांमुळे, आणि केवळ विद्यार्थी परिषदेमध्ये नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये दत्ताजींनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घडवले, विचारक घडवले, संघटक घडवले. आणि म्हणूनच आज एक मोठं कार्य, ते विद्यापीठाच्या क्षेत्रातलं असो किंवा विद्यार्थी परिषदेतलं असो, हे आपल्याला पाहायला मिळतं. विवेकानंद शिला स्मारक जे आहे त्याच्या संदर्भात देखील एक महत्वाची भूमिका त्यांची राहिली. आणि खरं तर ज्या विचारांनी ते प्रेरित होते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारामधली ही ताकद आहे की सामान्य वाटणारी माणसंच असामान्य कार्य करतात. आणि तशा प्रकारचं असामान्य कार्य करणारे दत्ताजी होते. आणि म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कौशल्य विकास विभागाने आणि विशेषतः कौशल्य विद्यापीठाने हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 लोकांचा सन्मान हा दत्ताजींच्या नावाने या ठिकाणी आज करण्यात आला. आणि मला विश्वास आहे की जरी शताब्दी समारोहाच्या निमित्ताने याची सुरुवात झाली असली तरी हा वन टाइम सन्मान असू नये, तर दरवर्षी हा सन्मान अशाच प्रकारे होत रहावा आणि तो होईल ही मला निश्चितपणे अपेक्षा आहे.
आज एक चेअर देखील आपण त्यांच्या नावाने सुरू केली आहे आणि ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की भारताचा इतिहास हा खरोखर प्रेरणादायी आहे पण इतिहास शिकवताना आमच्या इतिहासाचे जे प्रेरणादायी वर्ष आहेत तेच अभ्यासक्रमातून डिलीट झाले आणि म्हणून अनेक पिढ्या अशा तयार झाल्या की ज्यांना भारताचं कर्तृत्व हे माहितीच नाही आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या अभ्यासातून निश्चितपणे आमची कर्तृत्ववान लोक त्यांनी केलेलं कार्य हे संशोधनात्मक पुढे येऊ शकेल. आज कौशल्य विकास विभागाचं मी याकरता देखील अभिनंदन करेन की महापुरुषांचे कौशल्य विचार ही एक अतिशय अभिनव संकल्पना आहे. साधारणपणे महापुरुषांचे सामाजिक विचार हे अधिक प्रकर्षाने मांडले जातात, त्याच्यावर अधिक प्रकर्षाने लिखाण केलं जातं, त्याच्यावरच चर्चा होते आणि त्याच्यावरच संशोधन होतं. पण ज्या पाच महापुरुषांचा इथे उल्लेख झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, वीर सावरकर असतील, ही सर्व मंडळी अशी आहेत की ज्यांनी केवळ सामाजिक विचार मांडलेले नाहीत, सामाजिक विचारांपेक्षा प्रभावी आर्थिक विचार त्यांनी मांडलेले आहेत. कारण समाजाचं परिवर्तन हे केवळ सामाजिक होऊन चालत नाही, सामाजिक आर्थिक परिवर्तनातून समाज आणि देश घडत जातो आणि त्याची प्रत्यक्ष कल्पना या महापुरुषांना होती आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचे जे काही विचार आहेत किंवा आज वेगवेगळ्या प्रकारचे लेख, वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी, वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक पुरावे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस एक दुर्ग कसा तयार केला पाहिजे, त्याचं जे आर्किटेक्चर आहे, त्याची जी स्ट्रॅटेजिक मांडणी आहे, तिथे जे पाण्याचं व्यवस्थापन आहे, तिथे जे सुरक्षेच्या संदर्भातले त्या ठिकाणी नियम तयार केलेले आहेत, किंवा अगदी छत्रपती शिवरायांनी आरमार तयार करत असताना कुठली लाकडं, कुठली झाडं तोडली पाहिजेत, कुठली लाकडं वापरली पाहिजेत, इथपासनं तर आमची जंगलं सुरक्षित कशी ठेवायची इथपर्यंत प्रत्येक गोष्ट जी सांगितलेली आहे याच्यामध्ये एक कौशल्य दडलेलं आहे आणि तशा प्रकारचे मावळे त्यांनी तयार केले, तशा प्रकारचे प्रशिक्षित लोक हिरोजी इंदुलकरांसारखे की ज्यांनी अशी रचना केली की ज्या रचनेने आजचे आमचे आधुनिक शिल्पकार किंवा आधुनिक आर्किटेक्ट देखील कुठेतरी अचंबित होतील अशा प्रकारचं त्यांचं कार्य. किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी भारतीय रुपयाच्या संदर्भात जे विचार व्यक्त केले होते आज ते प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा डिमॉनिटायझेशन का केलं पाहिजे हे 100 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं आपल्याला कशा प्रकारे देश जर बदलायचा असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती केली पाहिजे, त्याच्याकरता आपण रोजगाराभिमुख शिक्षण कसं दिलं पाहिजे, कारखाने कसे उभारले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवल्या. किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यांच्या विचारामध्ये जो गरीब होता, जो वंचित होता किंवा ज्याला क्षुद्र म्हटलं गेलं याचा उल्लेख करत असताना त्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून कशी त्याची मती गेली, नीती गेली, गती गेली आणि त्याच्यामुळे त्याचं वित्त गेलं आणि त्याच्यामुळे तो कसा क्षुद्र झाला, हे जे विचार त्यांनी मांडलेले आहेत हे खऱ्या अर्थानं आर्थिक विचार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत
मला असं वाटतं की हे सगळे त्यांचे आर्थिक विचार ज्यातनं आमचा समाज हा कौशल्ययुक्त असला पाहिजे आणि केवळ मानव निर्मिती नाही तर मानवासोबत मानव संसाधनाची निर्मिती देखील आपल्याला करायची आहे अशा प्रकारचा विचार या सगळ्या आमच्या महापुरुषांनी मांडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक देखील दत्ताजींच्या या समारोहाच्या निमित्ताने प्रकाशित होणं कारण मी असं म्हणेन की महापुरुषांची यादी जेव्हा आपण वाढवत जाऊ तर त्या यादीमध्ये कुठेतरी दत्ताजी देखील आपल्याला दिसतील अशा प्रकारचं कार्य दत्ताजींचं होतं आणि म्हणून आज हा अतिशय चांगला दुहेरी योग या ठिकाणी कौशल्य विकास विभागाने जुळवून आणला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.